नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी काजल हवलदार. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. घरी जाऊन लिफाफा उघडा. भाजपने गुपचूप केलेला सर्वे आमदारांना सोपवला. 6 खासदारांसह 40% आमदार धोक्यात. SC कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढवले की ते वेडे झाले. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचं धक्कादायक वक्तव्य. युवक काँग्रेसने जनतेला गाजर वाटून केला मोदी सरकारच्या आश्वासनांचा निषेध. सांगलीमध्ये जैन समाजाचे प्रथमच शाहकार संमेलनाचं आयोजन. विविध उपक्रमही पडणार पार. माजी महापौर सुरेश पाटील. नवरात्रानिमित्त पुण्यातील सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरासमोर 15,000 शालेय विद्यार्थ्यांनी केले सामूहिक श्रीसूक्त पठण. शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे कमळ वाढणार नाही आणि ते वाढले तर त्यावर कोणते तणनाशक वापरायचे हे मला चांगले माहीत. खासदार राजू शेट्टी. परंतु आज गल्ली बोळामध्ये गेल्यानंतर भाषा काय करते, किती पैसे पाहिजे सांगा, काय अडचण येणार नाही, लोक घेऊन जावा. अरे काय पैशाचं झाड लावलंय काय? पैसा आला कुठं? मला एकच सांगायचं आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा, तुमच्या आधी 7 वर्ष मी आमदार झालो, माझ्याकडे एवढे पैसे नाही तर तुमच्याकडे एवढा पैसा कुठला आला या प्रश्नाचं उत्तर मला द्या. 15 वर्ष मी निवडून येतोय पण पैलवान बिचारा माझ्याकडे आशेने बघायला लागलो, त्याला अजून मला मदत करता येईल. आणि यांच्याकडे एवढा पैसा आलाच कुठला? आणि कुठल्या मार्गाने तुम्ही पैसा गोळा केला? आणि अशा पद्धतीनं गैरमार्गानं भ्रष्ट मार्गानं कमावलेल्या पैशातून माझा शिरोळचा माणूस विकला जाणार नाही याची आम्हाला ठाम खात्री आहे. हे असं इथं चालणार नाही. मिरज श्री अंबाबाई मंदिर येथे दुसऱ्या दिवशी गजारूढ मनमोहक रूपातील श्री अंबाबाई देवीची बांधण्यात आली पूजा. पेट्रोल दरवाढी विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची पेट्रोल पंपावर दगडफेक. नाना पाटेकरांना बेड्या ठोका. मुंबईतील महिला काँग्रेसचं अभिनेत्री तनुश्री दत्ताला समर्थन. ओशिवरा पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन. आणि विंडीज विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर. भारतीय संघात युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत हा एकमेव नवा चेहरा.